मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी आणि ठेकेदाराची रस्त्यांच्या खड्डेमय कलाकृतीचं आगळे वेगळे प्रदर्शन ससून वघर या ठिकाणी भूमिपुत्र फाउंडेशननं ठेवलं होतं. यंदा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. मनोर पासून दहिसर चेकनाक्यापर्यंत मोठमोठे खड्डे महामार्गावर पडले होते. यातच नव्याने बांधण्यात आलेल्या नवीन वर्सोवा पुलावरही खड्डे पडले होते. दिल्लीला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाल्यानं येथील वाहन चालक, स्थानिक नागरिक यांच्या वेदना या राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटी पर्यंत पोहोचविण्यासाठी भूमिपुत्र फाउंडेशन तर्फे काल आगळे वेगळे महामार्गाच्या खड्ड्यांचे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. हायवे अथॉरिटी आम्ही खड्डे बुजवत असल्याचं आश्वासन नेहमी देत होता, त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या खड्ड्यांच्या कलाकृतीचं दर्शन व्हावं यासाठी हे प्रदर्शन भरवल्याचं आयोजकांनी सांगितलं. या कार्यक्रमात नॅशनल हायवे अथॉरिटीचे टेक्निकल ऍडवायझर सुमित कुमार, वाहतूक पोलीस निरीक्षक सागर इंगोले, नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे आदी उपस्थित होते. स्थानिक नागरिक यावेळी महामार्ग रोखून धरण्याचं पाऊल उचलत असल्यानं पोलिसांनी यावेळी स्थानिकांची समजूत घालून खड्डे बुजवणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन दिले आहे.